हाय फ्रेंड्स, नासिक रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण दुधापासून तयार होणारी एक सोपी रेसिपी बघूया। आज आपण पनीर बनवणार आहोत, त्यासाठी मी इथे 1 लिटर फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे। दूध तापवून घ्यायचं आहे। दूध तापेपर्यंत मी इथे एका वाटीमध्ये 2 चमचा व्हिनेगर घेतलेला आहे। त्यामध्ये थोडं कोमट पाणी ॲड करायचं। दुधाला उकळी आलेली आहे। आता मी इथे 4 ते 5 मिनटं कमी गॅसवर दूध व्यवस्थित तापवून घेणार आहे। नंतर गॅस बंद करून दुधामध्ये थोडं थोडं व्हिनेगर ॲड करायचं आहे। दूध एकसारखं हलवत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता व्हिनेगर टाकल्यावर दूध फाटायला सुरुवात झालेली आहे। हे बघा, पनीर एका साईडला झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये वरून 1 ग्लास थंड पाणी टाकून घेऊया, जेणेकरून आपलं पनीर कडक होणार नाही। आता मी इथे एक भांडं घेतलेलं आहे, त्यावर साळण ठेवायची आहे। नंतर मी एक पांढरं शुभ्र रुमाल घेतलेला आहे, त्यामध्ये पनीर गाळून घेऊया। आपण पनीर गाळून घेतलेलं पाणी फेकायचं नाही, कारण त्यामध्ये खूप सारं प्रोटीन असतात। हे पाणी तुम्ही कणिक मळण्यासाठी किंवा झाडांना पण टाकू शकतात। पनीर बनवण्यासाठी आपण व्हिनेगरचा वापर केला होता, त्याचा आंबटपणा पनीरला येऊ नये म्हणून इथे मी पनीर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। पनीर स्वच्छ धुवून घेतल्यावर थोडं पिळून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातलं पाणी निघून जाईल। आता मी चॉपिंग पॅडवर पिळून घेतलेलं पनीरचा गोळा गोल शेपमध्ये ठेवलेला आहे। तुम्ही स्क्वेअर शेपमध्ये पण ठेवू शकता। त्यावर काहीतरी वजन ठेवायचं आहे, जेणेकरून पनीरमधलं पाणी बाजूला जाईल। मी इथे पाण्याने भरलेलं पातेलं ठेवलेलं आहे। वजन आपण अर्धा तास ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता पाणी बाजूला झालेलं आहे, म्हणजेच आपली पनीर बनवण्याची प्रोसेस सक्सेस झालेली आहे। अर्ध्या तासानंतर बघा पनीर किती छान तयार झालेलं आहे। ते आपण अर्धा तास फ्रीज करून घेऊया। आपलं पनीर छान सेट झालेलं आहे। आता मी तुम्हाला पनीर कट करून दाखवते। हे बघा डेअरी टाईप किती छान स्पंजी पनीर तयार झालेलं आहे। रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।